सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बाजूने निकाल देत खरी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब केला आहे. ठाकरेगडाकडून राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयाने सत्ता संघर्षावर निकाल देऊनही त्यांच्याकडून एक नॅरेटिव्ह तयार केला जात असून त्याद्वारे लोक आपल्या सोबत असल्याचा दावा ते करत आहेत. तर त्यांचा हा दावा खोटा असून लोकांसोबतच ठाकरे गटात राहिलेले उर्वरित सर्व आमदार शिवसेनेत प्रवेश करणार असून लवकरच ठाकरेंना मोठे सरप्राईज मिळणार आहे असा इशारा शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाला दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शिवसेनेकडून शुक्रवारी एक पत्रकार परिषद घेत ठाकरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आले. शुक्रवारी बाळासाहेब भवन या शिवसेना पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसह मंत्री उदय सामंत, आमदार शिरसाट, शिवसेनेचे कायदेशीर बाजू मांडणारे ॲडव्होकेट निहार ठाकरे आणि इतर उपस्थिती होते. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून काही गोष्टी पसरवल्या जात आहेत. न्यायालयाने आमच्या मागण्या मान्य केल्या असून शिंदे सर्वच मागण्या फेटाळल्या आहेत असे दाखवले जात आहे. काही लोक हवेत दावे करत आहेत, आम्ही तसे करणार नाही. न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षकांचे आम्ही स्वागत करत असून कोर्टाचा सन्मान करतो आहोत. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मुख्यमंत्री पदावर भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे विराजमान झाले. ते कायद्याने योग्यच आहे असा निर्वाळ न्यायालयाने दिलेला आहे असे श्रीकांत शिंदेंनी म्हटलेलं आहे. विश्वासमताच्या वेळी काही लोक न्यायालयात गेल्याने ठाकरेंची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती. ठाकरेंनी घाबरलेल्या अवस्थेत राजीनामा दिला होता. त्याला नैतिकतेचा कुठलाही आधार नव्हता, त्यामुळे त्यांनी नैतिकतेचा उल्लेख करू नये असेही त्यांनी म्हटलेलं आहे. मी शर्वरी, सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.